नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भामध्ये सविस्तर अंदाज व्यक्त करणारे सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या भागात होणाऱ्या पावसाचा अंदाज समजून घ्या आणि बऱ्याचदा असं लक्षात आहे की शेतकरी व्हिडिओ बघतात परंतु या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाहीत त्यामुळे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्याला नियमित व्हिडिओ बघायला मिळतील याची खात्री करून घ्या महाराष्ट्रात वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे आज रात्रीपासूनच वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल उद्यापासून पावसाळी वातावरण आहे आपण बघतो पावसाला सुरुवात सात तारखेला संपूर्ण मराठवाड्याचा दक्षिणी भाग सोलापूर जिल्हा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे हे पावसाचं वातावरण महाराष्ट्राकडे पुढे सरकणार आहे अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सातारा नाशिकपर्यंत याचा प्रभाव पडणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात हलका प्रभाव असणार आहे बीड परभणी नांदेड हिंगोली वाशिम चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोल्याचा दक्षिण भाग बुलढाण्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी आठ तारखेला पावसाळी वातावरण असणार आहे पावसाचा प्रभाव नऊ तारखेला थोडा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे दहा तारखेला पावसाचं प्रमाण फारसं असणार नाही मात्र तो विरळ स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ स्वरूप निर्माण होईल आणि पाऊस पडेल पावसाचं अकरा तारखेलाही वातावरण केवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंफार प्रमाणात असेल बारा तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण राहील तेरा तारखेला देखील उत्तर कोकण म्हणजे ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर सोलापूर या विभागात थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे वातावरण थोडं मुंबई ठाणेच्या बाजूने सरकण्याची शक्यता चौदा तारखेला आहे पंधरा तारखेलाही पावसाळी वातावरण कोकण किनारपट्टीला राहील परंतु विशेष प्रभाव महाराष्ट्रावर राहणार नाही महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणामुळे जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष तापमान वाढणार नाही मात्र अकरा तारखेपासून पूर्व विदर्भातून तापमान वाढायला सुरुवात होईल अठरा तारखेला बघतो तर उष्णतेची लाट पूर्व विदर्भात असणार आहे सर्वच महाराष्ट्रात तापमान वाढू लागेल पावसाळी वातावरण असलं तरी तेरा तारखेला देखील संपूर्ण भारतामध्ये उष्णतामान खूप वाढायला सुरुवात होणार आहे आणि सर्वात अधिक पूर्व विदर्भामध्ये जवळपास चाळीस अंश शेल्शियस तापमान असणार आहे चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये बेचाळीस अंश शेल्शियस तापमानाचा पारा वाढणार आहे यामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असेल मराठवाडा आणि विदर्भाचा पश्चिमी भागसुद्धा सुद्धा तापमान वाढणार आहे प्रखर तापमानाकडे आपण वाटचाल करतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातत्याने बेचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे पंधरा तारखेपासून पुढे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काळजी घेण्याची गरज राहणार आहे महाराष्ट्रामध्ये जी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे ती नेमकी कोणत्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार होईल याविषयी थोडी नजर आपण टाकणार आहोत आणि मुख्य पावसाकडे आपण लक्ष देऊ आपण सात तारखेला बघतो आहोत बंगालच्या उपसागराच्या दिशेने विजयवाडा हैदराबादच्या दिशेने काही वारे महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला प्रवाहित होताना दिसत आहेत समोर आपण ते बघतो आहोत आणि त्यामुळे मुंबई आणि किनारपट्टीच्या भागातून देखील वारे हे भूभागावर येत आहेत आणि या दोन्ही वाऱ्यांचा मिलाप महाराष्ट्रात होतो आहे आणि या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशी परिस्थिती सहा तारखेला दुपारनंतर होणार आहे यामध्ये महाराष्ट्राचा दक्षिणी भाग म्हणजे सोलापूर सांगली लातूर धाराशिव या ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होणार आहेत त्यामुळे या भागातून पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या भागात काळजी घेण्याची गरज आहे आपण सात तारखेचं वातावरण बघतो बीड लातूर नांदेडचा दक्षिणी भाग सोलापूर या ठिकाणाहून पावसाला सात तारखेला सुरुवात होईल आपण थोडं या पावसाचं निरीक्षण बारकाईने करणार आहोत आपण बघतो नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला अहमदनगर जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या दक्षिणी भागात बीडच्या दक्षिणी भागात जोरदार पावसाचं धोरण असणार आहे नांदेड संपूर्ण परभणी हिंगोली जिल्ह्यात पावसाचं वातावरण सात तारखेला दुपारीच निर्माण होणार आहे लातूर धारासिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे या जिल्ह्यातही पावसाचं वातावरण राहणार आहे श्रीगोंदा दौंड कर्जत बारामती फलटण त्यानंतर इंदापूर अकलूज पिलीव मायानी वडूज परांडा बार्शी वैरागपर्यंत याचा प्रभाव निर्माण होणार आहे वैरागच्या संपूर्ण भागामध्ये तुळजापूर उस्मानाबाद मोहळ सोलापूर अक्कलकोट या सर्व भागामध्ये मध्ये अगदी आपण जत कलबर्गीपर्यंत किंवा अगदी बार्शीच्या पेठच्या भागामध्ये आपण बघतो या भागात मेघगर्जेसं विजांच्या कडकडसं पावसाचं वातावरण तर आहेच परंतु हलकी गारपीट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे सात तारखेला रात्री आठ तारखेला पहाटे आपण या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होते शिवाय आपण बघतो तर सांगलीच्या काही भागात सोलापूरच्या काही भागामध्ये लातूरच्या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण तयार होतं आहे आपण बघतो पुणे सातारा सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव अकोला अमरावती बुलढाणा या सर्व परिसरामध्ये आठ तारखेला पाऊस होणार आहे अगदी नऊ तारखेला रात्री देखील आपण बघतोत की महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे अकरा तारखेलाही दुपारनंतर थोडं पावसाळी वातावरण राहील आपण बघतो बारा तारखेला देखील दुपारनंतर पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल गारपीट असण्याची शक्यता नाही तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात खूप पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक पावसाचा अनुभव शेतकऱ्यांना येईल चौदा तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती राहणार आहे व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे